बरोबर आहे, प्रत्येकाच्या उपयोगासाठी आहे. आणि खुटवा जास्त पाण्याचा खुटवा करताल तेवढं उत्पन्न वाढणार. बरोबर आहे, कारण वाढ खालून वाढणार ना त्याची. खरं आणि उत्पन्नात बी फरक पडणार. बरं, असं मार्केटमध्ये कितीला पडतंय असं तुम्हाला वाटते? मार्केटमध्ये साहेब आता कारण हे मार्केटिंगमध्ये आलेलंच नाही, त्याच्यामुळे मार्केटमध्ये भेटतंय सध्या. आपण ह्याची अजून कुणी ह्याची माहिती दिलेली नाही. आणि कुणी आमच्यापर्यंत आजपर्यंत कुणी कोणत्या अधिकाऱ्यांना किंवा शेतकरी ह्याच्यामधल्या कुणी कृषी खात्यानं कोणी येऊन आम्हाला समजलं नाही. हे कृषी खात्याच सांगा, हे जे आहे ना हे नानाजी देशमुख प्रकल्पातूनच दिला तुम्हाला. बर, अच्छा, ते शेतकऱ्यांनी यायला पाहिजे ना शेतीशाळेमध्ये. आता आपण किती बोलायला येईल का लोक सांगा बरं. अशी अडचण अशी आहे बघा, दुसरं काही नाही. खूप चांगलं आहे, जोरात आहे. लोकायला टेक्नॉलॉजी शिकवायला या म्हटलं शिकायला तर येत नाही, अशी अडचण आहे. शोकांती काय आपली? एकदम व्यवस्थित आहे. आता फवारा बी द्या म्हणलं तर दिला नाही, मग आम्ही ग्रामपंचायतचा उचलून आणला माहिती का. द्या पाहिजे शेतकऱ्यांनी शिकाय पाहिजे तंत्रज्ञान, त्याच्याच फायद्याचं आहे नाही. असंच करायचं चालायचं जसं तुमचा फवारा आहे हो त्या पद्धतीनेच आहे काय. बरोबर बरोबर. बॅटरी जरा ही झाली त्याची बघा, चांगलं होईल पण. हा हो, काही मार्केटमध्ये 1500 रुपये बेचतं बसतंय बरं का. हे आम्ही अवघं तुम्हाला सांगतो 300 रुपयामध्ये तयार केले. आमचे जे बंधू राजे तुमच्यापासून घेता येईल काही? हा नाही, तुम्ही तुम्हाला बनवून देऊ ना आम्ही. मटेरियल आणा, बनवून देऊ तुम्हाला एकदम सेफ्टी ह्याच्या सहित. ती तुडायला नाही पाहिजे, उडायला नाही पाहिजे, तुटून उडून अंगावर येत आहे ना ती. मग ती मागे एक पोरग मेलं ना वर्ध्याला, तर तसं होऊ नये ह्याच्यासाठी ह्याची काळजी कशी घ्यायची ती बी सांगू आपण. हा अशा पद्धतीनं करा, नाहीतर लोक काही घरी करते तर पण ते घरी तयार केलेलं जे असतं का त्याचा फॅन उडून यायची शक्यता असते अंगावर. हा त्याला वेल्डिंग करा लागते, फेविक वगैरे काही चिटकवायचं नाही ते. निघत असते ती.